मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मला कॉल करायचा असेल, मी रवींद्र जावके, मला जर कॉल करायचा असेल तर दुपारी 3 ते 5 किंवा रात्री 9 ते 11 या वेळेतच करायचा प्रयत्न करा मित्रांनो, कारण माझा बाकी जॉब असतो। कुटमे सरांना फोन करायचा असेल तर त्यांना संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत कॉल करा, आणि बालराजे आहेत त्यांना तुम्ही दुपारी 12 ते 3 या वेळेत कॉल करावा मित्रांनो। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास, आज मी चोपडा धुळे या परिसरामध्ये होतो आणि आता ॲट द एंड ऑफ द डे शेवटचा हा माझा आता प्लॉट व्हिजिट आहे। शिरपूर सुळे या ठिकाणी आहे आणि डॉक्टर राजू पाटील सर माझ्यासोबत आहेत। हे डॉक्टर राजू पाटील, मुक्काम पोस्ट लौकी, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे। काय गाव? सुळे। सुळे गाव लौकी, शिर धुळे जिल्हा, शिरपूर तालुका, धुळे जिल्हा। या ठिकाणी झाड आपण पाहतो, हे झाड वाढलेलं आहे। हे झाड बघा, हे झाड असं वाढलेलं आहे पूर्ण, आणि आता मी झाडांना उपरून दाखवलं की झाड कशामुळे वाढले त्यांना दाखवलं आहे मी ती, आणि याच्यावर आपण उपाय सांगतो तेही उपाय दाखवतो मी। आता झाड जस्ट उपटलेलं आहे मी, आता तर उपटलेलं तर आम्हाला काय दिसलं की असं मुळा, बघा मुळा गेलेले त्याच्या, हे मुळा दाखवा, हे मुळा गेलेले आहेत। आणि जेव्हा आपण अशी साल काढली तर या ठिकाणी आळे दिसलेत आम्हाला, जशी याळी दिसते आपल्याला, हे बघा याळी, अजून आळे असतील आतमध्ये, हे बघा हे असल्या आळ्या, असं कुजलेले पूर्ण आणि आळे दिसत पांढऱ्या पांढऱ्या, हे बघा आळे आळी दिसली, हे दाखवा, ही माझ्या बोटापाशी, हां करेक्ट, ही आळी, अशा आळ्या, अंडे आणि असं कुजलेले पूर्ण साल, कुजलेले पूर्ण झाड कुजलेले, आणि सहजासहजी हे झाड तुटलेलं आहे, कटकन आवाज आले लगेच तुटून गेले झाड, हे बघा मुळा याच्या अशा पसरलेल्या होत्या आणि हे झाड असं पूर्ण कुजून गेलं आहे। हे जास्त ओलाव्यामुळे झालेलं आहे, याला दुसरं काहीच कारण नाही आहे, जास्त ओलावा झाल्यामुळं हे झाड कुजलेलं आहे। आणि या झाडाला आपण नेहमी उपाय सांगतो की 1 मिली क्लोरोपायरीफॉस प्रति लिटर आणि 2 ग्रॅम साप पावडर प्रति लिटर हे प्रमाण घ्यायचं आहे, आणि 8 ते 10 लिटर पाणी या झाडाला द्यायचं आहे 3 दिवसाच्या अंतराने 3 दा, 3-3 दिवसाच्या अंतराने 3-3 दा हे पाणी द्यायचं आहे। 8 ते 10 लिटर पाणी आपल्याला द्यायचं आहे, 1 मिली क्लोरोपायरीफॉस आणि 2 ग्रॅम साप पावडर हे द्यायचं आहे, कारण हे ही जी बुरशी आहे, हे दाखवा, ही जी बुरशी आहे आणि हे जे कुजलेलं आहे, हे जे आळे आहेत, हे सगळं कवर व्हायला पाहिजेत आपल्या, आणि कवर होण्यासाठी आपल्याला रिपीट डोस देणं गरजेचं आहे। सरांनी दिले ही उपाययोजना, फक्त सरांनी एकदाच दिलेली आहे, त्यामुळे एक आटोक्यात आलेली नाही आहे, कारण हे सिव्हिअर अटॅक आहे। त्यामुळे हे झाड असं जर पूर्ण आपलं सुकलं जात असेल तर याला हे आपल्याला उपाययोजना करणं गरजेचंच आहे। एक झाड, एवढं मोठं झाड लॉस होतंय, आणि मागे एक झाड आम्ही दुसरं पाहिलं झाड, त्या झाडाला आता शेंगा लागलेले होते, शेंगा लागलेले झाड सुद्धा सुकून जातात, त्यासाठी उपाययोजना आहे, है ना सर? आता हे करूयात, जिथे जिथे झाड तुम्हाला दिसतील वाढलेले तेही तुम्ही उपाययोजना करा।